नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती आपण हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स, मोटिवेशनल टॉक्स, सुखी संसाराची सूत्रे, आनंदी जीवन कसं जगायचं आणि बेसिक कुकिंग टिप्ससुद्धा मी देत असते, म्हणजे आपण किचन टिप्स म्हणतो. तर आज एक खूप महत्त्वाची किचन टिप मी तुम्हाला देणार आहे, ब्रेकफास्ट हेल्दी, पौष्टिक, चविष्ट, झटपट आणि सहज सोपा कसा कोणता करायचा. अर्थात मी लिहिलेलंच आहे की उपीट कोणी कसे खावे आणि कधी खावे असं मी लिहिलेलं आहे. म्हणजे मी उपीटाबद्दल सांगणार आहे, तर उपीट कसं करायचं याच्यापेक्षा सुद्धा ते कसं पौष्टिक बनवायचं हे माहीत असणं प्रत्येकाला फार महत्त्वाचं आहे. कारण की उपीट ही फार झटपट होणारी रेसिपी आहे, जसं काही सगळ्या महिलांना जन्मताच येत असते ती, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती करू शकते. जे जेंट्स घरात राहत नाहीत, रूमवर राहतात, ते सुद्धा आपलं आपण हे उपीट करून खाऊ शकतात. मात्र कोणी खायचं नाही हे मी सर्वात शेवटी सांगणारच आहे, त्यांनी सुद्धा खाताना काय फरक करून खायचा हेही तुम्हाला सांगते. तर आज सगळ्यात पहिली गोष्ट उपीट. उपीट हे कशाचं असतं? तर उपीट असतं रव्याचं. रवा कशाचा असता? तर पूर्वी हा दलिया किंवा गव्हाचा असायचा, मात्र अलीकडे रवा हा पांढरा शुभ्र जो असतो तो मक्क्याचा रवा असतो, आणि त्यामुळे अर्थातच ते एक एनर्जी फूड आहे. मात्र डायबेटीस आणि वजन कमी करणार ज्यांना करायचं आहे त्यांनी हे कसं खाऊन चालेल? कारण की ह्याने शुगरही वाढते, फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स आहे ते, आणि ह्यानं वजनसुद्धा वाढतं. त्यामुळे त्यांनी हे न खाल्लेलंच बरं, नाहीतर इतर सर्वांनी हे खायला काही हरकत नाही. परंतु तुम्ही काय करता, झटपट झटपट कसा तरी रवा भाजता आणि पटपट पटपट करता, एक कांदा घालता, कोथिंबीर घालता आणि कढीपत्ता घालता, झालं तुमचा रवा उपीट करून झालं. असं नका करू. जर का तुम्हाला चविष्ट, पौष्टिक, जर का हे हेल्दी रेसिपी करायची असेल, की ते तुम्ही समजा बाहेर कुठे गेलेला असाल तर डिनर म्हणून सुद्धा घेऊ शकता, लंच म्हणून सुद्धा घेऊ शकता, आणि सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट जर का तुम्हाला एखाद्या दिवशी किंवा नेहमीसुद्धा तुम्हाला लंच करायला मिळत नसेल, तर तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट रोज करून घेऊ शकता. मात्र मी आता तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय घातलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रवा तुम्ही जेव्हा भाजणार आहात तो तुपावरच भाजायचा. सगळ्यात पहिली गोष्ट, तेलावरती भाजू नका, कोरडासुद्धा भाजू नका, जास्त भाजू नका रवा. आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये जेव्हा पाणी घालणार ते एकास तीन घालायचं, म्हणजे एक वाटी रवा घेतला असेल तर तीन वाट्या पाणी घाला, म्हणजे तो अतिशय मऊसुत्त आणि छान असा कापसासारखा होतो की अगदी म्हातारी लहान मुलं सगळ्यांना होतो. आणि बऱ्याच वेळेला उपीट हे आपण पेशंटनासुद्धा देत असतो, त्यामुळे त्यांनासुद्धा तो मऊमू उपीट खायला खूप छान पडतं. ज्यांना दात नाहीत त्यांनीसुद्धा हा मऊमू उपीट खाऊ शकतात. नाहीतर उपीट जर का भरभरीत झालं का नाही, त्याला तुम्ही खूप जास्त भाजलं की ते भरभरीत होतं, आणि उपीटाचा रंग बदलता कामा नये ही टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तेल वापराल तेव्हा शेंगदाणा तेल वापरा. समजा नसेल तर मग तुम्ही रिफाईंड तेलच वापरणार असाल तर ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. परंतु त्याच्यामध्ये मोहरी आणि उडदाची डाळ घालणं हे फार कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कढीपत्ता घाला, वाटाण्याच्या दिवसामध्ये वाटाण्याच्या शेंगा घाला, म्हणजे मटारच्या शेंगा घाला. शेंगदाणे घालणार असला तर कच्चे शेंगदाणे घाला, भाजलेले घालू नका. कारण की भाजलेले शेंगदाणे शिजत नाहीत आणि मग ते चावून चावून खावं लागतं, किंवा लहान मुलं असतील तर अडकू शकतं. कच्चे शेंगदाणे घाला, खूप मस्तपैकी मऊ होतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आधीच ह्या गोष्टी चिरून ठेवा, म्हणजे गाजराच्या दिवसात गाजर, रोजच्या दिवसाला तुम्हाला बारमाही तुम्हाला बेल पेपर म्हणजे ढबू मिरची मिळते, ती कलरफुल असली जरी येल्लो असली तरी चालेल, ग्रीन असली तरी चालेल. सगळ्यात बेस्ट अँटीऑक्सिडंट फूड आहे ते, त्यामुळे ती वापरा. ती कापून घ्या, कांदा घाला त्याच्यामध्ये. एवढंच नाही तर कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता या गोष्टी तुम्ही त्याच्यात घालणारच आहे. समजा तुम्हाला पांढरं उपीट नको असेल, नको वाटलं, तर थोडासा एक बिटाचा तुकडा टाकलात ना की त्याला मस्तपैकी कलर येतो. आणि अशा याच्यामध्ये श्रावण घेवड्याच्या शेंगा तुम्ही घालू शकता, ज्याला बीनस म्हणतो आपण. बीनस तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. फ्लॉवर बारीक बारीक तुकडे करून घालू शकता. समजा तुम्हाला कांदा घालायचा नाही आहे, फ्लॉवर बारीक तुकडे करून घालू शकता. कोबीसुद्धा बारीक बारीक तुकडे करून घालू शकता. आणि अशा पद्धतीने मात्र त्याच्यात टोमॅटो घालू नका, मग ते मऊ होतं आणि तुम्हाला पाण्याचं प्रमाण काही कळत नाही. आणि अशाप्रमाणे जेव्हा तुम्हाला उपीट तर करता येतंच, तर उपीट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये
अर्धा लिंबू एक लिंबू हा पिळत जा, म्हणजे उप्पीट पचायला अत्यंत हलकं होतं आणि उप्पीट झाल्यावरती पिळायचं, आधी पिळायचं नाही. म्हणजे कसं होतं की विटॅमिन सी आपल्याला त्याच्यातनं तर भरपूर मिळतं, अर्थात आपण एवढं आत्ता फायबर घातलेलं आहे त्याच्यामध्ये, अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर पाचक म्हणून सुद्धा आपल्याला विटॅमिन लिंबू त्याच्यामध्ये घातलाच पाहिजे. आणि वरती तुम्हाला खोबरं कोथिंबीर वरनं पेरा मस्त दिसतं किंवा त्याच्या आतमध्येच घातला आणि सगळं हलवलं तरी फार सुंदर लागतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उप्पीट करून खाता तेव्हा रोजच्या दिवसाला सुद्धा तुमचा हा नाश्ता एकदम बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. मात्र डायबिटीसच्या लोकांनी हा थोडासा विचार करून खायला पाहिजे, कारण की त्यांची शुगर कमी जास्त होत असते. समजा ते लंच स्किप करणार असतील किंवा डिनर स्किप करणार असतील तर त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी भात खायचाच नाही आहे, तर अशा पद्धतीने त्यांनी उप्पीट करून खाल्लं तरी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते, कारण की त्याच्यात मुळात खूप जास्त फायबर असल्यामुळे आपण चवून चवूनच उप्पीट खाणार आहोत. त्यामुळे सर्व रोगांमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी, मेनोपॉज, लहान मुलं, मोठी माणसं, आजारी माणसं, प्रेग्नंट वुमन, डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा बाळंतपणात तुम्ही देऊ शकता उप्पीट. एवढंच नव्हे तर अगदी सर्व रोगांवरती, म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डिफिशियन्सी कमी करायला, तुमच्या आतड्याचे रोग कमी करायला, अगदी तुमचा समजा अगदी आतड्याला सूज असेल तरीसुद्धा तुम्ही हे उप्पीट खाऊ शकता, कारण की मऊ सुत्तं आणि सर्व त्याच्यामध्ये भाज्या तुम्ही घातलेल्या आहात. त्यामुळे जरी मुलांनी एखाद्या वेळेला भाज्या कुठल्या खाल्ल्या नाहीत तरीसुद्धा तुम्ही त्यांना उप्पीट देऊ शकता. आणि अगदी लहानांच्यापासून मोठ्यांपर्यंत कुठल्याही दिवशी कधीही करायला झटपट असं हे उप्पीट, फक्त ज्यांची जाडी जास्त आहे आणि त्यांनी मात्र हे उप्पीट शक्यतो खाऊ नका, कारण की यानं वजन हे वाढणारच आहे. कितीही तुम्ही फायबर जरी खाल्लं तरी ह्यानं तुम्ही वजन वाढणार आहे. आणि जर तुम्हाला खायचं असेल की खूप जाड आहेत आणि त्यांना उप्पीट खायचं आहे, मग त्यांनी दलिया म्हणून एक मिळतं, म्हणजे ते गव्हाचं असतं, गव्हाचं बारीक केलेला गहू असतो, तर त्याचं तुम्ही उप्पीट करून खाऊ शकता. असंच उप्पीट तुम्ही वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस रुग्णांनी वरी म्हणून मिळतं, वरीचा तांदूळ जो मिळतो त्या वरीच्या तांदळाचं असं सेम टू सेम उप्पीट तुम्ही करून खाऊ शकता, की ज्याच्यामुळे तुमचं वजनही कमी होतं आणि शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये येते. त्यामुळे असा झटपट पौष्टिक चविष्ट नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. रोजसुद्धा करून खाल्ला तरी चालेल, रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घाला आणि अर्थातच त्यामुळे तुम्हाला एक मस्त एक फूड करून खाल्ल्याचा एक फीलिंग येईल. मुलंसुद्धा सगळी आनंदाने नाश्ता करतील आणि उगाचच 2 मिनिट काहीतरी बाहेरनं विकत आणून खाण्यापेक्षा असं झटपट करा, 5 मिनिटात ह्या गोष्टी तयार होतात. घरचं फ्रेश फूड खायला शिका, प्रोसेस्ड फूड खाऊ नका, कारण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि फूड पोल्युशनच्या जगामध्ये जेवढं आपण बाहेरचं कमी खाऊ तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. यासाठी चविष्ट पौष्टिक असा हा नाश्ता बेस्ट आहे, सगळ्यांनी करा.